आजपासून सरकारी स्वस्त धान्य वितरण सेवा सुरू. जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेची माहिती. राज्याच्या पुरवठा विभागाने दिलेल्या आश्वासनानंतर अकोला जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेने पुकारलेल्या संप दिनांक 10 जानेवारी 2024 पासून मागे घेण्यात आला असून आज दिनांक 10 जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व सरकारी स्वस्त धान्य दुकाने सुरू करण्यात आली आहेत. त्याबाबत जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेचे महानगर अध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी हॉटेल सेंटर प्लाझा येथे पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली. बोला. काल माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या दालनात संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या ठिकाणी पुरवठा विभागाने आमच्या सर्व मागण्या येत्या 2 महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्या अनुषंगाने आमच्या संघटनेच्या सर्व सदस्यांनी पदाधिकाऱ्यांचं एकमत झालं की आज दिनांक 10 जानेवारी 2024 पासून जिल्ह्यातील धान्य वितरण हे पूर्ववत सुरू करावे आणि संप मागे घ्यावे. त्या अनुषंगाने आजपासून आम्ही संप मागे घेत आहे आणि जिल्ह्यात धान्याचं वितरण सुरू करत आहोत.